सागर भाऊ नावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। या उद्देशाने आपण पाहिले गेले तर आदेशात पुढे येत एक भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये घेऊन आलाय। सामन्याकडे घेऊन जाईल दुसरा डबल इथे होती सुरुवात 55 धाव्यांचा पाठलाग आहे। पहिला बॉल पहिलाच बॉल कट केला बॉलला पॉइंटच्या ढोक्यावरून चेंडू मात्र तिथे थांबणार नाही। पहिल्याच बॉल वरती मिलिंद सनस यांचा खरपूस समाचार खणखणीत चौकार। पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय ते चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्याच बॉल वरती संघाचा अस्त्री गणेश अवतारा पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा तयार असेल मैदानाच्या आतमध्ये मिलिंद सनस अनुभवी आहेत। स्ट्राइक ऑन आपण पाहतोय शुभम लोअर फुल टॉस वा मनगटाचा वापर लोअर फुल टॉस होता त्या फक्त दिशा देण्याचं काम केलं। बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार। शुभम ने आपण पाहतोय आपल्या नावाप्रमाणे काम इथे केलेलं आहे। मानदेवी क्रिकेटला मान पहिल्या सामन्यामध्ये विजयाचा झेंडा त्यांनी फडकवला। पहिल्याच दोन चेंडूंवरती आलेले दोन चौकार मिलिंद सनस पुण्याचा तयार आहे। ओहो आता मात्र आपण पाहतोय खोलवट टप्प्याचा चेंडू। मी म्हणेल की व्हाईट यॉर्कर ज्या चेंडूला आपण म्हणतो त्या प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला। डॉट स्वरूपाचा चेंडू आहे। कित्येक दिवस आपण पाहिलं गेली की असं म्हणतात ना की एकीचं बळ काय असतं। आज मात्र निश्चितपणे मानदेवी क्रिकेट क्लब संघाने दाखवलंय। पुण्याचा खोलवट टप्प्याचा बॉल खोदू काढण्याचा इथे प्रयत्न केलाय। शॉर्ट कॉर्नरमध्ये चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल। तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोरकार्डाचा पुढे जाऊन पोहोचते। धावफलकावरती 9 धावा च्या धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेल्या आहेत। 13.8 च्या सरासरीने आपण पाहतोय धावा बनवायच्या आहेत। पृथ्वीराज पवार पुढे सरसावत पहिल्याच बॉलवरती आक्रमण पावलांचा वापर 30 yard सर्कलचा घेतलेला पुरेपूर तिथे फायदा आणि इथे काय मैत्राच्या आतमध्ये म्हणेल इथे क्षेत्ररक्षक विचार करत असतील की हे क्या हुआ। ह्या धावा वाचल्या असत्या ह्या धावा आपण वाचू शकलो असतो परंतु तिथे आपण पाहतोय कदाचित चेंडूवरती शेवटपर्यंत नजर राहिली नाही आणि इथे आपण पाहिले गेले तर पृथ्वीने देखील पहिल्याच बॉलवरती चौकार खेळलाय। संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल। 13 धावा धावफलकावरती आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा नजाकत कल्पकता वा इथे आपण पाहतोय पृथ्वीराजच्या बॅटमधून धन 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 करत आलेला पुन्हा एकदा चौकार। षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपला। प्रचंड महागडा ठरला खऱ्या अर्थानं मिलिंद सनस। स्कोरकार्डवरती आपण पाहिले गेले तर 17 धावा धावफलकावरती आहेत। तर समीकरण थोडंसं बदललं जाईल। शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावा ज्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत। वेळ वाचवायचा आपल्याला मित्रांनो कारण वेळ असं म्हणतात की आयुष्यामध्ये वेळ ही फार बलवान आहे त्यामुळे वेळेचं महत्त्व तुम्ही जाणा। मला वाटतं काल एक मॅच राहिलेली आहे क्वार्टर फायनलची मॅच राहिलेली आहे त्यामुळे आज क्वार्टर फायनलचा सामना राहणार नाही याची आपण दक्षता घेणार आहे। त्यामुळे जितका जास्त वेळ वाचेल तितका फायदा तुम्हाला देखील आहे। लवळेगावातील आमचे बरेचसे ग्रामस्थ खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचंही स्वर्गीय पहिलवान सागरभाऊ तांगडे चषकामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। तर सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे पुण्याच्या गोलंदाजीसाठी। गोलंदाज षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये असेल मनोहर सनस। स्ट्रायकर जर आपण पाहिलं तर शुभम माने दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पृथ्वी पवार राऊंड द विकेट मनोहर। पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू होता मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तिथे शोधून काढलाय लाजवाब अप्रतिम झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला। विनायक शेडगे काय जबरदस्त झेल टिपला खऱ्या अर्थानं। आपण ज्याची चर्चा केली की मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन उद्यास आलं हे नाव पुढे आलं। पूर्वीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं मी आजही पूर्वीची काही इतिहासाची पानं जर चाळली मुळशीची तर निश्चितपणे पूर्वीचं क्रिकेट मुळशीचं क्रिकेट हे फक्त जिंकण्यासाठी खेळलं जायचं परंतु त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये फार मोठा बदल आहे। आताचं क्रिकेट हे शिस्तीचं क्रिकेट बनलेलं आहे आणि आज मुळशीचा आदर्श मात्र इतर तालुक्यांमध्ये घेतला जातो की मुळशीचं क्रिकेट आज इतकं प्रगत का होतं की मुळशी तालुक्यामध्ये इतके संघ तयार आहेत। मुळशी तालुक्यातील आज मोठमोठे खेळाडू आज पुढे येत आहेत।
चांगला झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला। नवीन बॅटर जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर दाखल इथे होईल तो संतोष शेळके। खूप बरं वाटलं खऱ्या अर्थाने मांदेवी क्रिकेटला मान संघाबद्दल। आज हे संघ सर्व खेळाडू पुन्हा एकदा एक होताना आपण बघितलेत। या छत्रपती शिवरायांनी देखील सांगितलंय की अशीच आमची एकी असती, दिल्ली ही झुकली असती पाहून कराड बारामती। आमचं एकीचं बळ काय आहे ना ते आज आम्ही देखील दाखवायला तयार आहोत। हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आहे। धाफलक इथे स्थिर असतील। धाफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 17 धावा, 16 चेंडू अजून शिल्लक आहेत। 38 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत, त्यामुळे दोन्ही संघ ताकदीनिशी लढण्याचा इथे प्रयत्न करणार आहेत। मनोहर तयार, हा चेंडू मोठा असा खेळण्याचा प्रयत्न। बॅटची कडा घेतली परंतु कुठल्याही प्रकारचा धोका तिथे होऊ शकलेला नाही। थोडा वेळ चेंडू जरूर तिथे हवेत होता। तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिलं ना तर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे, एक धाव आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या आता 18 धावा। षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेलं तर सकाळपासून क्रिकलॅब डॉट इनची आमची संपूर्ण असणारी ऑफिशियल टीम चांगल्या प्रकारचं काम करते। अमितजी भुजबळ, त्याचबरोबर आमचे तिन्ही कॅमेरामॅन, त्याचबरोबर असणारे उत्तम सावंत सरांचा तुम्ही बहारदार आवाज ऐकताय। हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगाच्या दिशेने, ओहो इथे काय थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली। पायाच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अपयशी ठरला। तिथे एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार, आलेला हा चौकार। चौकार येथे मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे। धाफलकावरती 22 धावा, 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा बनवायचेत। कदाचित मिलिंद यांचा प्रयत्न असेल। पृथ्वी पवार हा खेळाडूचा जर आपण इथे झेल टिपला असता कदाचित एक मोठं खिंडार मांदेवी क्रिकेट क्लब संघाला पडलं असतं। मनोहर तयार पुण्याचा पाहिजे मैदानात राऊंड द विकेट। हा चेंडू पावलांचा वापर, प्रॉपर टायमिंग, बिग 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 ब्लास्ट, षटकार। जबरदस्त स्ट्रोक आक्रमण आणि पहा मिलिने जो विचार केला ना त्याच विचाराने आपण जर पाहिले गेले तर कदाचित तो झेल झाला असता कदाचित एक वेगळं रिझल्ट बघायला मिळाला असता। परंतु इथे आता पृथ्वी पवार या नावाचं वादळ मैदानात घोंगावतोय आणि तो आता थांबायला तयार नाहीये। धाफलकावरती 28 धावा आहे, 13 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 27 बनवायचे आहेत। लोअर फुल टॉस अगदी हलक्यात आपण पाहतो, चेंडू तिकडून काढला जाईल। लॉंगा बॅक शाखावरचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे कव्हर करतोय। एक सिंगल जे मैदानामध्ये आपण पाहतोय घेतली गेलेली आहे, एक धावी इथे आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्डवरती 29 धावा च्या धाफलकावरती धावा इथे असणार आहे। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 12 चेंडूमध्ये 26 बनवायचे आहेत, 12 चेंडूमध्ये 29 झालेले आहेत। असं म्हणतात ना की तुमचा टॉप ऑर्डर, तुमचा स्टार्ट, तुमची सुरुवात कशी होते यावरती मात्र प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही प्रेशराइज करू शकता, प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव निर्माण करू शकता। मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पूर्वीचा काळ पाहिला असेल, वीरेंद्र सेहवाग ज्यावेळेस बॅटिंगला यायचे पहिल्या बॉलपासून ते चौकार आणि षटकार खेळायचे। अलीकडच्या काळामध्ये आपण रोहित शर्माला देखील तोच फॉर्मॅट वापरताना पाहतो। अलीकडच्या काळामध्ये यंग टॅलेंट म्हणून यशस्वी जयस्वाल याच्याकडे देखील तोच टॅलेंट आपण निश्चितपणे पाहतो की आता क्रिकेट बदलले, क्रिकेट गतिमान झाले, क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे। 12 चेंडू शिल्लक, 26 धावेंची गरज, चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा, बरीशी चर्चा विचार तिथे मैदानाच्या मध्ये सुरू आहे। धाफलगावरती आपण जर पाहिले गेले तर इथे 29 आहेत। एका बाजूला आपण पाहतोय पृथ्वीराज पवार ज्या काढूच्या बॅटमधून निश्चितपणे मोठे स्ट्रोक आता आलेले आहेत आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिले गेले तर प्रदीप पवार, आता असं म्हणायला वावगं ठरणार नाही, पवार विरुद्ध पवार। उत्तम सरांनी अगदी सकाळ सत्रामध्ये उल्लेख केला विधानसभेची आता रणधुमाळी प्रत्येक तालुक्यांमध्ये आता घोंगावलेली आहे आणि आता इथे एका बाजूला जर आपण पाहिलं प्रदीप पवार, दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पवार आहे। जास्त मोठ्या लेवलच्या राजकारणामध्ये आपल्याला जायचं नाही। लोअर फुल टॉस तिथे मात्र आपण पाहतो चेंडू थोडासा निसटला, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे कव्हर करेल, फाईट प्लस वन। अशा तशा मात्र आपण जर पाहिलं तर दोन धावा इथे येणार आहेत आणि या दोन धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल। 31 धावा धाफलकावरती, पहिल्याच बॉल मात्र थोडासा लक्षणच्या बाहेर असणारा चेंडू होता।
संतोष स्ट्राइक ऑन यावेळी मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडूने फक्त उंची घेतली आहे पाहिजे स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा इथे प्रयत्न करतोय परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत इथे आलेले या दोन धावा आल्या 11 चेंडू शिल्लक आहेत 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत असं म्हणतात ना की संघर्षातून माणूस घडतो संघर्षातून माणूस तयार होतो संघर्षाने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे जर तुमच्याकडे संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही निश्चितपणे विजयाचा झेंडा फडकू शकता 11 चेंडू 22 कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय संतोष आक्रमण चेंडू जाईल सीमारेषा पार येईल षटकार जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला 39 धावा ज्या धावफलकावरती आहेत 10 चेंडू शिल्लक आहेत 16 धावा अजूनही बनवायचे आहेत हिरवळ असं हे क्रीडांगण आहे आणि अशा या उन्हाच्या झटक्यामध्ये अशी मैदान हा चेंडू मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय हनुमंत पायचे चेंडूच्या खाली झेल तर तिथे मैदानामध्ये सुरेख टिपला कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर संतोष मैदानामध्ये बाद होतोय षटकार जरूर आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती तो बाद होतोय उजरकर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलेलं तर निश्चितपणे या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे युवांचे ते प्रतिनिधित्व करतात मोठमोठे खऱ्या अर्थानं सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो आज बघायचे मैदानाच्यात म्हणजे विशेषतः जर आपण पाहिलं तर प्रसन्नने देखील नेहमीच चांगल्या मोठमोठ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि आज गावचं गावपण हे जपण्याचं काम देखील प्रसन्नने केलेलं आहे आज सर्वांना एकत्रित करण्याचं काम प्रसन्न केलं आहे आज संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहे 16 बनवायचे आहेत प्रसन्न ओझरकर स्ट्राइकन तयार अक्रॉस द बॅटी खेळण्याचा प्रयत्न चेंडू खेळला जाईल क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे हनुमान चेंडू अडवण्याचा प्रयत्न शरीराच्या साह्याने चेंडूला तिथे थांबवले थोडेसे फंबल होत आहेत परंतु तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे प्रसन्नने जर संघाला इथे जिंकून दिले ना तर आदरणीय गणेशभाऊ कदम यांच्या वतीने प्रसन्न ओझरकर यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज आहे 40 धावा धापलकावरती 8 चेंडू शिल्लक 15 धावा अजूनही बनवायचे आहेत कोलवा टप्प्याचा बॉल होता तिथे पाहिजे पॉईंटच्या दिशेने चेंडू हवेमध्ये जरूर सूर मारण्याचा प्रयत्न केला तिथे डाईव मारण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल आहे एक धाव इथे आली एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत त्या 14 धावा दोन्ही संघांमध्ये आपण पाहिले तर आता चुरस थोडीशी निर्माण होतीये पायचे प्रसन्न आणि दुसऱ्या बाजूला असणारा प्रदीप पवार ओहो यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू क्लीन बोल्ड प्रसन्न ओझरकर बॅक टू द पवेलियन धापलकावरती आपण पाहतोय इथे 41 धावा धापलकावरती शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 14 धावींची अजूनही गरज आहे 6 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असणार आहे गोलंदाजीसाठी गोलंदाजा पाहिजे शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल न्यू बॅटर आपण इथे मैदानामध्ये पाहतोय निलेश अण्णा मोहिते
तर गोलंदाजीसाठी गोलंदाज योगेश शेडगे, एका बाजूला निलेश मोहिते, दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये पृथ्वीराज पवार। सहा चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत पृथ्वीराजने बनवलेले आहेत। चुरशीचा सामना, चुरशीचा सामना, वेळ वाजवायचा आहे। यावेळी मोठा चौकटा खेळला मिड विकेट मध्ये, ओहो आणि तिथे मात्र आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जेल तर सुटला, पाता पाता हो गई गलती, हो गई भूल। आणि तिथे मैदानामध्ये पाहिले गेले तर खेळाडूकडून कुठे चुकी होताना बघायला मिळतीये, ही चुकी संघासाठी फार धोक्याची ठरणार आहे, या चुका तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातील। डोक्याला हात लावतायत, मनस्ताप होत असेल की हा चेंडू मला अडवायचा होता, कारण या धावा फार माझ्या संघासाठी फार महत्वाच्या आहेत, परंतु ती चूक झाली आहे। आणि असं म्हणतात ना, एकदा वाहत्या नदीचं पाणी निघून गेलं ना, ते पाणी पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही। एकदा चूक झाली, फक्त एकच करू शकतो आपण, ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही। पहिल्याच बॉलवरती चौकार, 45 धावा। बाद चेंडू शिल्लक, 10 धावींची गरज।